मरणाला घाबरू नका। तुमच्या मृत्यूनंतर घरातल्यांना आनंद साजरा करायला सांगा। नंबर एक, मृत्यूविषयी असणारे विचार बदला। नंबर दोन, आजचा दिवस आनंदाने जगा। नंबर तीन, आपले मृत्यू प्रतिदिन असणारे विचार बदला। मी देवाघरी जातोय तर तुम्ही कशाला, अशा प्रकारचे विचार आपण मृत्यूप्रती ठेवले तर आपल्याला भीती वाटणार नाही। मी नंतर कदाचित या व्यक्तीला मोक्ष मिळेल, सर्व स्वर्ग मिळेल, मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होईल। मृत्यूनंतरचे जीवन या पृथ्वीवर असलेल्या आयुष्यापेक्षा अधिक आनंदाचे सुरकसुद्धा असू शकते। त्यामुळे न रडता त्या जाणाऱ्या व्यक्तीला शुभेच्छा द्या। त्या व्यक्तीचा पुढे जाण्याचा मार्ग कठीण बनवू नका। नंबर पाच, आश ठेवू नका। सर्वात जास्त दुःख होतं माहिती आहे जिथं आसक्ती असते। संसार, बायको, संपत्ती याच्याबद्दल प्रचंड असते। प्रमाणाच्या बाहेर प्रेम केल्यामुळे त्या व्यक्तीचा किंवा त्या वस्तूला एका मुळेची भीती उपलब्ध होते। त्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही अशी परिस्थिती जास्त वाटते। त्यामुळे जास्त असणे माझ्या मोकळा, अशा प्रकारे आयुष्य जगा। नंबर सहा, अनेकांना मृत्यूनंतर काय होईल याची भीती वाटत असते। आपण बारकाईने निरीक्षण केले आणि निसर्गामध्ये जे निर्माण झाले ते सर्व मान्य जीवनाच्या हिताचे आहे। तुम्ही तुमच्या शरीर बघा, शरीराचा प्रत्येक अवयव अनमोल आहे, तुमच्या हितासाठी निर्माण झाला आहे। प्रत्येक पाणी, वारा, सूर्य, वेगळ्या रात्रीची झोप, सर्व काही मानवाच्या हितासाठी आहे। मग जर या सर्व गोष्टी मानवाच्या हितासाठी असतील तर मग तेव्हा वाईट कसा असू शकतो। मृत्यूसुद्धा आपल्या हितासाठीच असणार आहे। जेव्हा ही गोष्ट लक्षात तेव्हा तू नंतर आपले काय होईल याची भीती वाटणार नाही। होतीनंतर जे होईल ते आपल्या हिताचे असेल तर आपण 100% मनात बघा। नंबर सात, ध्यान धर्म करा। व तुझ्या वयातून तात्वरील सुटका हवी असेल तर ध्यान धरण करा। या त्यावर जलील उपाय आहे। उत्पन्न करणाऱ्या ग्रंथींना नियमितपणे करणे मला आवडतात। व मिळवताना येतो सुखद चांगला विचार मनात यायला, सुट्टी वाटत आनंदी राहायला लागतो आणि मनही नीट होते। व्हिडिओ छान वाटला तर सबस्क्राईब लाईक नक्की करा।